ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। आताची पत्रकार परिषद अपना सर्वांना मी बोलवण्याचं कारण म्हणजे मला दोन घोषणा करायच्या होत्या, दोन गोष्टी आपल्याला सांगायच्या होत्या। कारण ते कसं आहे, ते बोलले की आम्ही बोलायचं, आम्ही बोलले की ते बोलणार, ते बोलले की आम्ही बोलायचं। मला असं वाटतं जेव्हा योग्य वेळ येईल त्यावेळेला अनेक गोष्टी मी बोलीन। त्याच्यामुळे आजची पत्रकार परिषद देशभरातल्या सर्वांना माझं एवढंच सांगणं आहे की लोकांना वाटतंय की हा धार्मिक विषय भोंग्यांचा, माझ्या त्याशी ज्या माझ्या भाषणामध्ये मी स्पष्ट केलं होतं की हा धार्मिक विषय नसून हा सामाजिक विषय आहे आणि त्याच्याकडे त्याच अंगाने पाहणं आवश्यक आहे। आत्ता मला कल्पना नाही ह्याच्यामधला कोण व्यक्ती आहे ती, परंतु इथे एक मुस्लिम पत्रकार आहेत आणि ते आत्ता आमच्या बाळा नांदगावकरांना भेटले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की माझं लहान मूल ज्यावेळेला जन्माला आलं त्याच्यानंतर या सकाळच्या आजान आणि सगळ्याच्या बांग दिल्या जायच्या, म्हणे मी स्वतः म्हणे मशिदीमध्ये गेलो आणि तिकडे सांगितलं की माझं मूल लहान आहे, तुमचा हा गोंगाट बंद करा। त्याच्यामुळे हा विषय हा काही फक्त हिंदूंना त्रास होतो आहे किंवा बाकीच्यांना त्रास होतो आहे अशातला भाग नाही आहे, तो मुसलमानांना देखील त्याचा त्रास होतो आहे या सगळ्या गोष्टींचा। मुस्लिम समाजाला देखील या गोष्टी समजल्या पाहिजेत की आपण काही या देशापेक्षा तर धर्म यांचा मोठा नाही होऊ शकत, लोकांना या गोष्टीचा त्रास होतो आहे याची त्यांना कल्पना मला असं वाटतं येणं आवश्यक आहे। आणि हा अनेक वर्ष हा तसाच राहिलेला विषय आहे, अनेकदा विषय निघाला परंतु याच्यावरती काही कोणी पुढे कोणी काही गेलं नाही। आणि म्हणून मला असं वाटलं की त्या तुम्ही जर 5 वेळा जर तिथे भोंगे लावणार असाल तर दिवसातनं 5 वेळा आम्ही मशिदीच्या समोर आम्ही हनुमान चालिसा लावू। देशभरातल्या माझ्या सर्व देशभक्त हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की तयारीत राहा आणि 3 तारखेला आत्ता त्यांचं रमजान सुरू आहे, त्याच्यामुळे मला कुठची गोष्ट आत्ता करायची नाही, कोणाला काही सांगायचं नाही आहे। परंतु 3 तारखेला जर 3 तारखेपर्यंत ते जर त्यांना समजलं नाही, कळलं नाही आणि या देशातल्या कायद्यापेक्षा, या देशातल्या सुप्रीम कोर्टापेक्षा, या देशातल्या न्यायव्यवस्थेपेक्षा जर स्वतःचा धर्म म्हणून ह्यांना जर जास्ती मोठा वाटत असेल किंवा ह्यांना लाऊडस्पीकर जर जास्ती मोठे वाटत असतील तर मला असं वाटतं जशास तसं उत्तर देणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि आवश्यक आहे। आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणून आमची सगळ्या बाजूनी तयारी सुरू आहे। या महाराष्ट्रात किंवा या देशामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारच्या दंगली नको आहेत, कोणत्याही प्रकारच्या हाणामाऱ्या नको आहेत। या देशातली महाराष्ट्रातली कुठेही शांतता आम्हाला भंग करायची नाही, इच्छा देखील नाही। माणुसकीच्या नात्याने मला असं वाटतं की मुस्लिम धर्मियांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे। त्यांच्या प्रार्थनेला कोणी विरोध केलेला नाही आहे, परंतु त्यांना जर समजा वाटत असेल की नाही त्या लाऊडस्पीकरवरनंच आम्ही ऐकवणार आहोत तर मग आमच्या देखील आरत्या त्यांना लाऊडस्पीकरवरनं ऐकाव्या लागतील। मला फक्त 2 गोष्टींची घोषणा फक्त आपल्याला आपल्यासमोर आज करायची होती। म्हणजे 1 मे महाराष्ट्र दिनी मी संभाजीनगर तिथल्या सांस्कृतिक मंडळाचं जे मैदान आहे तिथे मी जाहीर सभा घेणार आहे 1 मेला महाराष्ट्र दिनी। आणि नंबर 2, 5 जून या दिवशी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह अयोध्येला जाणार आहे। त्याच्यामुळे 5 तारखेला मी तिथे अयोध्येला पोहोचीन, तिथे सर्व दर्शन घेईन। माझी सर्वांना आपणा सर्वांना पण विनंती आहे की आपण पण सर्वजण तिथे दर्शनाला यावं। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए
और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत।